तर दोन पावलं मागं यावं लागतं. लोकसभेतील पराभवानंतर माजी खासदार संजय काकांनी विधानसभेला दंड थोपटले. पराभवाने खचून जाणारा संजय पाटील नाही, विधानसभा निवडणुकीत ताकदीनं काम करून विधानसभा जिंकायची असल्याचं सांगत सांगली लोकसभेतील पराभवानंतर माजी खासदार संजय काका पाटील विधानसभेसाठी दंड थोपटून उभे आहेत. शिकार करायची असेल तर दोन पावलं मागेही यावं लागतं असंही संजय काका म्हणाले आहेत. तथापि संजय पाटील यांनी स्वतः विधानसभा लढवणार की मुलगा प्रभाकर यांना निवडणुकीत उतरवणार हे मात्र अद्याप जाहीर केलं नाही. संजय पाटील म्हणाले की सांगली लोकसभा निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यापेक्षा जातीपातीच्या राजकारणामुळे माझी अडचण निर्माण झाली, पण या पराभवाने खचून जाणारा संजय पाटील नाही. 2 महिन्यावर असणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ताकदीनं काम करून आपणाला विधानसभा जिंकायची आहे असं आवाहन माजी खासदार संजय पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. तासगावमध्ये आयोजित प्रबोधय दहीहंडीच्या निमित्ताने संजय काका पाटील बोलत होते. सांगली लोकसभेतील पराभवानंतर संजय काका पाटील यांनी तासगाव विधानसभा ताकदीनं लढवण्याचं सांगितलं असलं तरी नेमकी विधानसभा ते स्वतः लढवणार की मुलगा प्रभाकरला निवडणुकीत उतरवणार हे मात्र संजय काकांनी अद्याप स्पष्ट केलं नाही. त्यामुळे तासगावमधून यंदा आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित असताना आता संजय काकांनी तयारी सुरू केली आहे. माझी आपणाला विनंती आहे की तुम्ही आजपर्यंत जी शक्ती, जे आशीर्वाद, जे बळ तुम्ही मला दिलंय त्याच्या जोरावर या जिल्ह्यामध्ये आपण 2 खासदार झालो. विकासापेक्षा थोडं जातीपातीच्या राजकारणामुळे आपल्याला अडचण निर्माण झाली, पण पराभवानं खचून जाणारा संजय पाटील नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जसं म्हणतात, शिकार करायची असेल तर 2 मागं यावी लागते. ज्यांना आपण सहकार्य केलं त्या मंडळींनी अडचणीच्या काळामध्ये आपला विश्वासघात करून आपल्याला अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 2 महिन्यामध्ये पुन्हा इलेक्शन आहेत. माझी आपल्याला विनंती आहे, त्या शक्तीनं त्याच ताकदीनं या तालुक्यातली इलेक्शन ही विधानसभेचे इलेक्शन आपल्याला जिंकायचे आहे. प्रभाकर तुमच्यासाठी काम करतोय. काही माणसांना बोलण्याची सवय आहे, एक हात लाकूड आणि 10 ढलपी म्हणतात, तसा प्रयोग आपण तालुक्यामध्ये पाहतोय. 1000 कोटींची कामं आपण या निमित्तानं करता आली. पाण्याचे प्रश्न सोडवता आले, रस्त्याचे प्रश्न सोडवता आले, रेल्वेचे प्रश्न सोडवता आले. 20-25 वर्ष या तालुक्यातल्या या जिल्ह्यातल्या योजना पूर्णत्वाला नेता आल्या त्याचा आनंद माझ्या मनामध्ये आहे. आणि ते आशीर्वाद तुम्हा सगळ्यांचे, वडीलधाऱ्यांचे, माता भगिनींचे ते आशीर्वाद मला पाहिजे ते तुम्ही दिलेत, आणि हेच माझ्याबरोबर खरं मोठं भांडवल आहे. राजकारण करत असताना उद्याच्या काळामध्ये आपणाला पुन्हा ताकदीनं, जोमानं, शक्तीनं आपणाला हे इलेक्शन करायचं आहे. सगळ्या माझ्या वडीलधाऱ्या मंडळींना, तरुण बांधवांना, माता भगिनींना माझी आग्रहाची विनंती आहे की आता 2 महिने आपण ताकदीनं काम करूया. या तालुक्यामध्ये विकासाचं पर्व पुन्हा नव्या पिढीच्या हातामध्ये देऊन या ठिकाणी पुन्हा विकास गतिमान करूया हा विश्वास, ही विनंती तुम्हा सगळ्या मंडळींना करतो. दहीहंडीच्या उत्सवाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना भावी आयुष्याला शुभेच्छा देतो. जे प्रेम, जी शक्ती तुम्ही मला दिली, तीच पुढं कार्यरत राहो एवढी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.